हॅलो गाईस, स्वागत आहे परत एकदा तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे साऊंड क्रॅकर्स ऑफिशियल. आणि मी स्वतः प्रतीक परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आणि आपण एक विदाउट साऊंडचा व्हिडिओ घेऊन आलो आहे. तुम्हाला मी एक दोन आठवड्यापूर्वी फोन लावून सांगितलं होतं की आपण चॅनलसाठी एक गोष्ट मागवली आहे, ती गोष्ट आली आहे. तुम्ही आता स्टार्टिंगला म्हणजे इंट्रोमध्ये बघितलंच असेल, आपल्या चॅनलसाठी आपण व्हॉइस रेकॉर्डिंगसाठी एक माईक मागितला आहे. म्हणजे आत्ता आपण असं रेकॉर्ड करतोय त्याचा व्हॉइस येतोय पण क्लिअर नाही आहे, त्यासाठी आपण एक माईक मागवला होता. बजेट माईक आहे, म्हणजे जास्त आपण आता जे सगळे यूट्यूबर वापरतात 800-900 रुपयाचा माईक, तो काय आपण घेतला नाही, आपण बजेटमधला माईक घेतला. त्याचा आज रिव्ह्यू तुमच्यासोबत, रिव्ह्यू आणि अनबॉक्सिंग घेऊन येतोय तुमच्यासोबत. तर चालू करूया आता आपण. हॅलो गाईज, आज मध्येच व्हिडिओ चालू करते कारण की आपण मध्ये एक दिवशी मी फोन लावला होता तसा, आपल्या चॅनलसाठी एक गोष्ट आपण ऑर्डर केली होती ती आली आहे. तिथून माझ्या घरापासून थोडे लांब तो पार्सलवाला थांबला आहे, त्याचा कॉल आला होता आत्ता आपल्याला की पार्सल आलं आहे तुमचं आणि ते घेऊन जावा. तर आपण ते आणायलाच चाललो आहे, तर तुम्ही पण एक्साइटेड असतीलच की काय आहे. तर याचा आपण व्हिडिओ करतोय प्रॉपर, त्यासाठीचा ब्लॉग टाईप शूट करतोय. तर बघूया कुठं आहे. तर गाईज, आपले पार्सल डिलिव्हर झालं आहे, आपण ते घेऊन आता घरी चाललो आहे. आणि तुम्ही म्हणत असतील हा रोड कसला, कुठल्या जंगलात गेला असता, जंगलात नाही गेलो. त्याचा कॉल अचानक आल्यामुळे आपण आपली बाईक बिना घेता चालतच आलतो. तर चला घरी जाऊया आणि याचं अनबॉक्सिंग करूया आता आपण. तर गाईज, बघू शकता तुमचे हे पार्सल आहे आपलं, हे काल आलं होतं. मी अजून काय ते म्हणतात त्याला अनबॉक्स नाही केलेलं, तुमच्यासोबत करायचं म्हणून ठेवलेलं. सगळ्यात पहिलं आपण सॅनिटाईज करूया कारण पार्सल कुठून आलं आहे आपल्याला माहिती नाही. हो, आपण सॅनिटाईज केला आहे. तर आता आपण याला अनबॉक्स करूया. आपल्याकडं अनबॉक्स करण्यासाठी ब्लेड आहे, गावठी जुगाड. मी आता याला फाडतो. ओके, तर तुम्ही यामध्ये बघू शकता की एक सिम्पल असं पॅकिंग आहे. एका प्लॅस्टिक पिशवीमध्ये त्यांनी माईक दिलं आहे. तर आता खोली आपण. ओके, तर हा माईक आहे, हा बघू शकता हा माईक आहे. फोकस फोकस घेणार आहे कॅमेरा. हा एक त्याच्यासोबत आपल्याला स्पंज दिलाय, याचा उपयोग आपल्याला नॉईस कॅन्सलेशनसाठी होतो. म्हणजे जेव्हा आपण आउटडोअर शूट करत असतो किंवा हवा चालू असते त्यामध्ये याच्याद्वारे हवा कॅन्सल होऊन फक्त तुम्ही जे बोलताय त्याचाच आवाज येतो. तर असा आहे. त्याच्यानंतर याला एक क्लिप आहे, ज्याचं म्हणजे ह्याचं या माईकचं नावच आहे डिग्वे कॉलर माईक. कॉलरला आपण माईक अडकवण्यासाठी हा क्लिप आहे आणि सोबत इतकी मोठी वायर आहे. तुम्ही बघू शकता दीड ते 2 मीटरची वायर. तुम्ही 1-2 फुटाहून जर तुम्ही कॅमेरा किंवा तुमचं ट्रायपॉड ठेवून काम करत असाल तर सहजपणे तुम्ही याचा वापर करू शकता. तर बजेटमध्ये हा माईक एक नंबर आहे. आता मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे की याचा आवाज कसा येतो आहे किंवा याचा आवाज बाहेर गेल्यावर कसा येतो आहे ते आपण पुढे व्हिडिओ. हॅलो, तर गाईज आपण आता आलो आहे बाहेर. तर तुम्ही बघू शकता याचा आवाज किती क्लिअर येतो आहे. एक मिनटं मी तुम्हाला आता पिन काढून दाखवतो साधा, बिना ह्या माईकचा आवाज कसा येतो आहे बघा. हॅलो, आता तुमचा कसा आवाज येतो आहे. आता आपण माईक काढला आहे, माईक तुम्ही बघू शकता माझ्या हातात आहे. तर आवाज कसा येतो आहे आता, आणि आता आपण परत घालतो आहे. ओके, तर आता आपण परत घातला आहे. तुम्ही आता बघू शकता की आवाज माझा कसा येतो आहे, तुम्हाला फरक साफपणे दिसेल ह्यामध्ये. तर तुम्ही तर आता वारं पण चालू आहे पण त्या वाऱ्याला कॅन्सल करून हा वर जो
स्पंज सारखा हे दिलेला असतो तो वायरला कॅन्सल करून आता आपला आवाज तुमच्यापर्यंत सर पोहोचवते. तर परत एकदा आपण आता आलो आहे आणि ह्यावेळेस आपण माईक ॲड केला आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता माझ्या हातात माईक आहे. तर तुम्हाला आवाज क्वालिटी मग अशी इंट्रो व्हिडिओपेक्षा आत्ता आवाज क्वालिटी कशी येते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. नक्कीच चांगली येत असणार आहे कारण की आपण आता माईक ऑन केला आहे. तर बघू शकता तुम्ही याला इथे कॉलरला अडकवण्यासाठी क्लिप आहे, ती आता आपण अडकूया इथं. तर तुम्ही अशा प्रकारे ह्या माईकला इथं ॲडजस्ट करू शकता, किंवा तुम्हाला जर माईक दाखवायचं नसेल तर तुम्ही वायर आतून तुमच्या शर्ट किंवा टी शर्टच्या आतून घेऊन माईक तुम्हाला इथं लपवता पण येऊ शकतो. तर आता तुम्ही आवाज बघू शकताय. आता मी याची पिन काढतो, मग तुम्हाला आवाज कसा येतो ते मला सांगा. आता मी माईकची पिन काढले, तुम्हाला आवाज कसा येतो आणि माझ्याशी कसा येतो आता बघा चेक करा. आता माईकची पिन आपण काढली, परत एकदा मी आता घालतो आणि आता आणि एकदा चेक करू तुम्ही आता आवाज कसा येतो. तर हाच होता या बजेट माईकचा इफेक्ट, म्हणजे चांगले चांगले माईक आणि हा माईक एकसारखंच काम करतो. फक्त कसं कंपनीने म्हणजे थोडाफार असतो ॲडव्हान्टेज त्याचा, त्याची वायर जास्त मोठी येऊ शकते किंवा अजून काय तर नॉईज कॅन्सलेशन त्याचं जास्त ह्याचं असेल. पण तुम्ही जर नवीन यूट्यूबर असाल आणि तुमचं बजेट इतकं नसेल तर तुमच्यासाठी एक नंबर माईक आहे, म्हणजे यातून तुमचं काम पण होईल. जे ते माईक करतात तेच काम यातून होईल, फक्त बजेटमध्ये तुम्हाला भेटेल हा माईक. हाच होता आजचा आपला रिव्ह्यू व्हिडिओ, यामध्ये आपण या माईकचा रिव्ह्यू आणि अनबॉक्सिंग केलं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि यासारखंच आपण जर एखादा नवीन प्रोडक्ट घेतला चॅनलसाठी आपल्या, तर त्याचा अनबॉक्सिंग आपण करूया का आणि तुमच्या पुढे त्याचा रिव्ह्यू परत एखादा नवीन व्हिडिओ घेऊन येऊ का, ते पण मला कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका, कारण आपण आपल्या चॅनलवर साऊंड आणि म्युझिक डीजे रिलेटेड व्हिडिओज घेऊन येत असते. त्याचबरोबर आता आपण अशा प्रकारचे पण व्हिडिओ चालू करायचे आहेत.